राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. आमदार अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना निश्चित दादांनी विकासासाठी या महायुतीमध्ये पाठिंबा देण्याचं काम केलं आहे. आम्ही तुम्ही भाषणामध्ये जर आता ऐकलं असेल तर मी सातत्यानं सांगितलं की आमचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा स्वतंत्र विचार आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष, धर्मनिरपेक्ष समाजाच्या सगळ्या लोकांना घेऊन चालण्याचे घटक आणि आमचे जे हे आहेत ते आम्ही अगोदरच आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आज आपण बघत असताना की मागच्या काळातसुद्धा आमची महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला होता, त्याच पद्धतीनं आताही एक सत्तेची मोठ बांधण्यासाठी आणि विकासासाठी अजितदादा पवारसाहेब यांनी या इथं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे, त्यामुळे निश्चित आम्ही त्यांचे सगळे कार्यकर्ते म्हणून त्यांचे आमदार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचं ठरवलं. जेव्हा राष्ट्रवादी पक्ष कुठे राजकारण होतं तेव्हा तुम्ही ठामपणे पवार साहेब शरद पवारसाहेबांच्या बाजून जाण्याचा निर्णय घेतला, आज अखेर अजित पवारांच्या बाजून भूमिका स्पष्ट केली, कसं बघतो काय हा निर्णय? आम्ही काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शरद पवारसाहेब आमच्या नेते आहेत, निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत होतो आहेत. आदरणीय पवार शरद अजितदादा पवार हे विधिमंडळामधील आमचे सहकारी जे ज्येष्ठ सहकारी आहेत ते आम्हाला सातत्यानं वसमत मतदारसंघ असेल हिंगोली जिल्हा असेल इथं आम्ही कालच तुम्ही बघत असाल की आम्ही एक मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्याच्यामध्ये दोन मागण्या केल्या आम्ही त्यांना की बाबा आम्ही फातिमा म्हणून एक घरकुल योजना आहे ती त्या मुस्लिम समाजासाठी राबविण्यात यावी आणि दुसरा एक आम्ही तिथं मुद्दा मांडला होता की ज्या पद्धतीनं सारथी आहे बार्टी आहे त्या पद्धतीनं मार्टी जे मुस्लिम समाजाचे उपेक्षित घटक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ती योजना लागू करावी. लगेच त्यांनी पुढच्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भात नोट मागविलेली आहे आणि या पद्धतीनं वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बघत असाल की पूर्णा नदीवर डायरेक्टली राजू नवघरे कोण्या विचारासोबत गेलेला नाही. राजू नवघरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, वयाच्या 19व्या वर्षी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहोत. आमची विचारधारा तीच आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत. आपण पूर्णा नदीवरील जे बॅरेजेस आहेत ते अजित पवार साहेबांनी या काळामध्ये आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं की सकाळी 6 वाजता मिटिंग घेऊन या बॅरेजेसला मंजुरी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं जवळपास इकडल्या माझ्या मतदारसंघातील दोन्ही साईडच्या 25,000 शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यामध्ये त्यामध्ये सगळ्या बहुजन समाजाचे असतील 18 पकड जातीच्या लोकांचे तिथं शेतकरी आहेत आणि त्या माझ्या शेतकऱ्याला तिथं न्याय भेटणार आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्यांनीच मिळून ठरवलं आहे की विकासाला साथ म्हणजे अजित पवार साहेबाला साथ आहे. आम्ही कोण्या पक्षामध्ये गेलेलो नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं तीच आहेत, फुले साहेब आंबेडकरांना विचार न करणे, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं जातं. पण आजही राजू भैया शरीराने कुणाकडे आणि मनाने कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय, तर त्यामुळं नेमकं यावरती आमदार नवघरेंची प्रतिक्रिया काय? शरीरानं आणि मनानं ते मला काही कळत नाही, तुम्हाला पुढचा काळ सांगायला होता काय ते येणाऱ्या काळामध्ये, कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर एक काळ देत असते. एखाद्यानं समजा तोंडानं बोलून पिंटू भाऊ त्याच्यामध्ये काही उपयोग होत नसते, पण येणारा काळ हा निश्चित त्या काळात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या हा काळ देईल. ठीक आहे.